मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते काल. आंतरवाली सभा नाही आहे, आमरण उपोषण 4 जूनला आहे, त्या संदर्भात आले होते की ते सगळ्याचं म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे 3 तारखेला. म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही ना, त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी यायचं. मी तर लढणार आहे, शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे, जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे. माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर आमरण उपोषण करणार आहे. आणि 4 जून ही तारीख माझी 3-3.5 महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे. त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही. माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही उपोषण करू नये, पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे. पण माझा आग्रह आहे की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे, बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले. मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो, त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून 4 जूनला मी कठोर आमरण उपोषण करणार. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी हटणार नाही. तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती, तर तेही तयारी करतात सगळेच येणार आहेत. तर आंतरवलीत 4 जूनला येतील. जरांगे पाटील हे गेवरे किंवा परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे, असं काही ठरलंय किंवा याबाबत काही चर्चा झाली काही, किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली? नाही, माया आता का मागायला लागायला लागली. मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही. मी एकदा बोललो की बोलतोच, मी नाही बदल करत. मी लोकसभेत नाही म्हणलो होतो, इथे मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही. मी कुठंच उभा राहणार नाही, कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही. परत म्हणताना महाराष्ट्राच्या बाहेर बी नाही. मी मला राजकारणात जायचं, माझ्या जन चळवळीवर खूप विश्वास आहे. 70 वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण. आणि माझा समाज खुश आहे, एकजूट पण आहे, ताकदीनं पण माझ्या पाठीशी आहे, मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे. माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो, माझं रक्षण करायला माझा समाज समर्थ आहे. त्यामुळं मी काय कुठं उभं राहणार नाही. मात्र जर आमचं मराठ्यांनी कोणी एकच कायदा पारित नाही केला, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही केली, तर मी मात्र 100% मराठा समाजाला मैदानात उतरणार. माझा समाज मीसुद्धा मैदानात असणार आहे, त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार.